नीट कळलं ना, माधवरावांनी 20 लाख रुपये कर्ज आमच्याकडून घेतलं मनवाच्या ऍडमिशनच्या वेळेला, तर ते पैसे मी आता मागायला आली. मी काही लगेच तुम्हाला आज पैसे द्या असं म्हणत नाहीये, पण 2 दिवसांनी का होईना मला पैसे परत पाहिजे. हो, नाहीतर काय होईल की आमचे बिनव्याजी पैसे तुमच्याकडे आणि आम्ही आपलं बँकेचं व्याज भरतोय, हा सगळा मूर्खपणाच की नाही? पण आता की नाही मी शहाणी झाली. अरे तुम्ही आज दिवसभर असे उभे राहणार का? काम असते ना तुम्हाला? चला चला कामाला लागा, मी पण आता जाते. तोंड कशाने दुखतंय बरं माझं? खूप बोलले का मी? खरं सांगू का, आज तुम्हा सगळ्यांचे आभार मानले आणि उपकाराच्या ओझ्यातून मोकळं झाल्यासारखं वाटलं. अगदी हलकं हलकं वाटतंय मला. एक सल्ला देऊ का? तुम्ही आमचं कर्ज लवकरात लवकर फेडा, म्हणजे तुम्हालाही कसं अगदी हलकं हलकं वाटेल. मस्त फटाके फुटणार आता चिटणवीसांकडे. बिचारे माधवराव, महाभयानक चूक झाली आणि या वीणा प्रधानच्या नादी लागलो असं वाटेल आता त्यांना. आता मला हसायला ना कुठल्याही मेसेजची गरज लागणार नाही. हसून हसून हास्यरोग होईल की काय अशी भीती वाटतीये. चल रे गाडी सुरू कर. अहो बोला ना काहीतरी, अजूनही तुम्ही गप्प कसे बसू शकता? मला सांग, हे असं आकांड तांडव करून काही होणार आहे का? जे व्हायचं ते कधीच होऊन गेलेलं आहे, ते फक्त आत्ता आपल्याला समजलं एवढंच. तेच म्हणते मी. माधवा, एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस? अरे कबूल आहे मुलीचं शिक्षण महत्वाचं आहे, पण म्हणून व्याह्यांकडून तू पैसे घ्यायचेस, ते सुद्धा एवढे? तरीच त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली तू दबून होतास. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आणि नक्कीच त्यांच्याकडनं पैसे घेतले आहेत म्हणून. कोणीही त्यांच्या विरुद्ध काहीही बोललं याचा चेहरा पडायचा, घाबरा घुबरा व्हायचा. मी कधीच मार्क केलं होतं हे, पण तुमचा कोणाचा माझ्यावर विश्वास नाही ना. लाजेनं मान खाली घालायला लावलेस तू आम्हाला. अरे बाहेर मोठ्या अभिमानानं आम्ही सांगायचो की आम्ही सगळे एकत्र आहोत, घरात काय घडतंय ते आम्हाला सगळ्यांना ठाऊक असतं, पण तू नेमकं ह्याच्या उलट केलंस. आता बाहेर काय सांगणार आम्ही? तोंड दाखवायला पण लाज वाटते. काय म्हणतील बाहेरचे लोक? बघा त्यांच्या घरात काय घडते हे कोणालाच काही ठाऊक नाही. दादा अरे जरा तरी आधी कल्पना द्यायची, आपण काहीतरी वेगळा मार्ग काढला असता. पण आता तर विचार करायला सुद्धा त्यांनी वेळ ठेवला नाही आपल्याकडे. एकदा का नाका तोंडात पाणी गेलं ना की कितीही हातपाय मारा त्याचा काहीही उपयोग नसतो, जीव जायचा ना तो जातोच. भाऊजी अहो. अहो बहिणी, 18 लाख रुपये, 18 लाख शक्य का आपल्याला?
काहीच मार्ग निघणार नाही का तू? नाही बहिणी, मला काहीही मार्ग आत्ता तरी सुचत नाहीये. दादा, मला ना आयुष्यात पहिल्यांदा तुझा इतका राग येतोय की तुझ्याशी बोलावंसच वाटत नाही. अरे, चूक तुझ्या एकट्याची आणि भोगावा आम्हा सगळ्यांना लागतंय. दादा, कळतंय का मी काय बोलतोय ते? जाऊ दे रे मंग्या, आता त्याला बोलून काही उपयोग नाही. काढीचाही फरक पडणार नाहीये त्याच्यात. आता पुढे आणखीन काय वाढून ठेवले गुणास्तव? दोन दिवसात पैसे परत केले नाही तर काय होणार आहे काय माहित. आता आणखी नवीन संकट उभं नाही केलं त्यांनी म्हणजे मिळवलं. सुबाई प्लीज, असं नका ना बोलू. आपण सगळ्यांनी मिळून आता काय करायचं ते ठरवूया ना आपण. आता काय करायचं म्हणजे काय? त्यांचे पैसे कुठून आणि कसे द्यायचे हे ठरवायला लागेल ना आपल्यालाच. काय ऍडव्हान्सचे पैसे तुम्ही तिकडे फिरवणार आहात? तसं असेल ना तर मला चालणार नाही. आम्हाला दुबईला जायचे. ऋता, तू जरा शांत बस. का शांत बसू मी? प्रत्येक वेळेला मी काहीतरी ठरवते आणि त्याच्यावर पाणी पडतो. या वेळेला हे चालणार नाही. काय ग परिस्थिती काय आणि तू बोलतेस काय? कुठे काय बोलव तुला कळतं का? असं कसं पण? मागच्या दोन्ही वेळेला तुम्ही प्रॉफिटचे पैसे त्यांना दिलेत. या वेळेला हे चालणार नाही. ए धाम धाम माधवा, आता कुठे चाललास? गेला पळून. पळपुटेपणाचा कळस केला ह्याने. जाऊ दे ग त्याला, त्याचा ना स्वभावच प्रॉब्लेमॅटिक. जरा संकट समोर दिसलं ना की हा मागे, कारण माहितीये ना इतर सगळ्यात निस्तार राहिला इथे. हद्द झाली याच्या निर्लज्जपणाची. इथे आपण सगळे पुढे काय करायचं ह्याचा विचार करतोय आणि हा सगळं आपल्या अंगावर टाकून नामानिराळा. बघा, आता हा पण निघून गेला म्हणजे आता काय करायचं ते आपणच ठरवायचंय का? काही ठरवा, पण त्या ऍडव्हान्सच्या पैशाला मी हात लावू देणार नाहीये. ऋता, बस बस झाला. बा सगळ्यांना सगळं बोलायचं होतं ते झालं असेल तर आता गप्प बसा. आता यापुढे कुणीही या विषयावर काहीही बोलणार नाही. चला, प्रत्येकाने आपापल्या कामाला झाला निघाईत ना. जा ऋता, तू जरा आजच ना तुझ्याशी बोलायचं. काय बोलायचंय मला कळलंय. हो ना, मग चल आज. लाडोबा, रडू नकोस. हे बघ, ह्या सगळ्यामध्ये तुझा अभ्यास मागे पडायला नको. तुझ्या बापाने जरी माघार घेतली असली तरी आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. काळजी करू नको, जा अभ्यास कर. Thank you.
जाया। राया 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 दरवाजा उघड ना राया प्लीज दरवाजा उघड ना मला तुझ्याशी बोलायचंय। मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये। घरातले आधीच खूप टेन्शन मध्ये, त्यात तुझं रडणं त्यांच्या कानावर जाऊ नये म्हणून आणि फक्त म्हणून मी दरवाजा उघडला। मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये आणि तुझ्याशी बोलायचंही नाहीये। हो शांत शांत व्हा बर, ऐका ना माझ, शांत व्हा। घरातला करता पुरुष जर का असं करायला लागला तर मग बाकीच्यांनी काय करायचं सांगा बघू। अगं नाकर्ता पुरुष ठरलोय मी खालीन करता नाही। कालिनी मी खूप प्रयत्न केले होते पैसे साठवण्याचे, तुला माहिती खरंच खूप प्रयत्न केले होते मी। नको नको ते माणसांचे उंबरठे शिजवले होते, अनेकांच्या अक्षरशः पाया पडलो होतो मी, पण कुणी साधं उभं करायला सुद्धा तयार नव्हत। आणि अशा वेळेला वीणा तिने स्वतःहून हा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता। हो मी खरंच सांगतोय, मी आधी नाहीच म्हणाल होतो त्यांना, कारण मला माहिती होत की मी त्यांच्याकडून पैसे घेतले असते तर तुम्हाला कुणालाच ते आवडलं नसत। त्यानंतरही मी अनेक ठिकाणी प्रयत्न केले पण काहीच नव्हतं होत। आणि मग घरी येऊन बघतो तर सगळेच तू तर हाताला पेटलेली होतीस। आयुष्यभर माझ्याशी न बोलण्याचा निर्णय घेऊन मोकळी झाली होतीस तू खालिंदी। मग वीणा त्यांच्या प्रस्तावाला हो म्हणण्यापासून माझ्यासमोर काहीच पर्याय नव्हतं। कालिंदी सांग ना मी काय करायला होत। मानवाच्या शिक्षणाचं वर्ष फुकट गेलं असत तरी तुम्ही मलाच दोषी ठरवलं असत। मग त्यावेळेला जे योग्य वाटलं तेच मी केलं कालिंदी। तरीही सगळ्यांना असंच वाटतंय की माझं चुक। मला विचाराल तर तुमचं काहीही चुकलेलं नाहीये। आपल्या घराच्या भल्यासाठी, आपल्या लेकीच्या भल्यासाठी जे करायला हवं होतं ना तेच केलं तुम्ही। आणि मला खात्री आहे दुसरा कुठला पर्याय असता ना तर तुम्ही त्यांच्याकडून पैसे नसते घेतले। रुता
मी तुमच्या बाजूने. हो, माझ्या नवऱ्याला कोणी दोष दिलेलं मला आवडणार नाही. आणि यात प्रांजलचाही काहीच दोष नाही. ती उगाचच माझ्यामुळे यात भरडली गेली, कारण मीच तिला सांगितलं होतं की तू कुणाशीच काही बोलू नकोस म्हणून. मी समजावेन सगळ्यांना. काय ग आई, काही काम होत का? तुम्ही दोघी डायनिंग टेबल आवरून घ्या आणि रुता तू जावरलं ना की किचन मध्ये ये, आपल्याला रात्रीच्या जेवणाची तयारी करेल. हो, पण विनाताईंचे पैसे 2 दिवसात परत करायचे, त्याचं काय ठरलंय? देणारे मी ते पैसे, बुडवणार नाहीये. आणि उधळपट्टी करण्यासाठी घेतले नव्हते मी ते पैसे. शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. रुता, मामांजींनी काय सांगितलंय ते तुला कळलं नाहीये का? या विषयावर कोणीही काहीही बोलायचं नाहीये. पण मी फक्त विचारलं काय? नाही म्हणजे नाही. मी जेवढं सांगितलंय ना तेवढं काम कर. जातात. इथे अजून अशी किती वेळ उभी राहणार आहेस? बस इथे अशीच उभी राहून माझं मन बदलेल आणि मी तुझं सगळं काही ऐकून घेईल असं जर का तुला वाटत असेल ना, तर तसं काही होणार नाही. मला खरंच तुझ्याशी बोलायचंय, तू प्लीज माझं ऐकून घे. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मला जेव्हा कळलं होतं तेव्हा खूप उशीर झाला होता. बाबांनी ऑलरेडी मम्माकडून पैसे घेतले होते. मी तुला त्याच वेळेला सांगणार होते, पण बाबा मला म्हणाले की नको सांगूस. नाही तरी मी तुला सांगायला हवं होतं, पण अरे बाबा मला म्हणाले की आत्ता जर का तू राहायला सांगितलंस ना तर ते तू सगळ्या घरच्यांना सांगेल आणि मग खूप अनर्थ होईल. मला ना खूप अपराधी झाल्यासारखं वाटत होतं. सतत ना मन खात होतो की आपण रायापासून काहीतरी लपवतोय, पण परिस्थिती बघून बाबांचा तो केविल म्हणा चेहरा बघून म्हणूनच मी तुला नाही सांगितलं ना रे. बाबांना शब्द दिला होता मी. आता तूच मला सांग, त्यात माझं काय चुकलं? तू माझ्या जागी असतास तर तू काय केलं असतस? बोल ना काहीतरी राया. तू कुठे चाललायस? का सांगू मी तुला मी कुठे चाललोय? तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस, मग मी तुला का सांगायचं मी कुठे चाललोय? हे बघ, कुठल्याही नात्याचा बेस हा ट्रान्सपरन्सी असतो. त्यामुळे 2 माणसांमध्ये विश्वास निर्माण होतो. तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून त्या नात्यातल्या विश्वासाला तडा दिलायस. दया, पण मी तुला सांगितलं ना. हे बघ, तू हे का केलंस, कोणाच्या सांगण्यावरून केलंस हे महत्वाचं नाहीच आहे. तू केलंस हे महत्वाचं आहे. आणि मला नाही वाटत मी तुला माफ करू शकेन. राया थांब ना. राया ऐक माझं प्लीज. आणि हो, तू जर तुझ्या नवऱ्याला विश्वासात घेऊन त्याला जर हे सगळं सांगितलं असतंस ना, तर आज आपल्या घरची परिस्थिती खूप वेगळी असती. या सगळ्याला बाबांइतकी तूही कारणीभूत आहेस. मगाशी मला विचारत होतीस ना की मी जर तुझ्या जागी असतो तर काय केलं असतं. मी माझ्या बायकोवर विश्वास ठेवून तिला सगळं सांगितलं असतं. मी तिला जर एखादी गोष्ट सांगितली तर ती दुसऱ्या कोणालाही सांगणार नाही, एवढा विश्वास होता माझा माझ्या बायकोवर. हो, होताच. कारण आता तो विश्वास ती गमावून बसली.
मी तुला म्हटलं होतं ना ग, माझा संसार उद्ध्वस्त होईल.